ना जागेवर डोळे ठेवणार नाही आम्ही, हे माझं त्याला सांगणं आहे. मी पाहिलं आणि कोणालाही भारतीय जनता पक्षाच्या किंवा आमच्या मित्र एकनाथ शिंदे याच्या सहकार्यानं जराही केसाला धक्का लागला ना की महाराष्ट्रात फिरूनच दाखव, बघू आपण काय. कोथळे बित्रे बोलणारे आणि तुझ्या कोथळ्यात काय राहिला नाही, सगळ्या स्ट्रेंथच आहेत, नऊ नऊ स्ट्रेंथ आहे. उगाच बोलू नको, मुंबईवर आता मुंबईवर वार करायला येईल, त्याचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. तू काढणार का कोथळा? सूर्य हातात घेणार, चाकू घेणार का काय घेणार? कोणाचा काढणार कोथळा? आम्ही आहोत अजून जिवंत, आमच्यासारखे लोक भारतीय जनता पक्षात. वाकड्या नजरेने जरी पाहिलं ना जागेवर डोळे ठेवणार नाही आम्ही, हे माझं त्याला सांगणं आहे. या पुढे वाकड्या नजरेने पाहिलं आणि कोणालाही भारतीय जनता पक्षाच्या किंवा आमच्या मित्र एकनाथ शिंदे याच्या सहकार्यानं जराही केसाला धक्का लागला ना की महाराष्ट्रात फिरूनच दाखव, बघू आपण काय. ते त्या धमक्या बिमक्या देऊ नको रे, कोथळा बितळा काय तुझं काम नाही, काळजी खाणारा तू बकऱ्याची आणि कोंबड्यांची, तुझं हे काम नाही. कोथळे बित्रे बोलणारे आणि तुझ्या कोथळ्यात काय राहिला नाही, सगळ्या स्ट्रेंथच आहेत, नऊ नऊ स्ट्रेंथ आहे. उगाच बोलू नको म्हणा, उद्योग महाराष्ट्राभर चालले, शिंदेगड शेपट्या घालून ते पण मिंदे बोललाय, ते सगळं बोलतात. कोणाच्या पापामुळे गेले, कोणी खोके मागितले, किती मागितले, आणि त्याच्यामुळे हे उद्योग जो गेला उद्योग बाहेर ना, तो याच्यामुळेच गेला, याच्या कर्तृत्वामुळे. सत्तेत असताना काय केलं नाही, आता खाली बसल्यावर बोलायलाय. गद्दार आणि मुन्नाभाईला त्यांनी सोबत घेतले. गद्दार हा शब्द गद्दार कोण माहीत नाही, हिंदुत्वाशी गद्दारी केली आणि मुख्यमंत्री झाले ते गद्दार का पक्षाचे नेते खोके खोके छापून मराठी माणसाकडे हिंदुत्वाकडे दुर्लक्ष करत होते म्हणून वेगळा गट केला, ते आमचे शिंदे गट. आणि म्हणून मला वाटतं एक माणूस बघा, या मुख्यमंत्री याच्या अगोदर अनेक चुका केल्या त्यांनी, कालही चुका केल्या. शिवजयंती का महाराष्ट्र दिन काय कधी येतं कधी येतं असं कोणत्या वारंवार दाखवतात टीव्ही. त्याला शिवजयंती कधी कोणत्या महिन्यात येते, किती तारखेला येते माहीत नाही, आणि एक मे कधी साजरा करते, एक मे कधी येतेही माहीत, त्यात पण गोंधळ. काय माणूस आहे याच्यावर कळत ना, काय विचारसरणी आहे, काय बोलणंय चांगलं आहे, कुठले विचार आहेत, सडलेले विचार. त्यांना सगळे सोबत घ्यायचे आहेत कारण त्यांना उद्धव ठाकरे व ठाकरे कुटुंबियांना संपवायचे आहे. काय संपवणार, संपलेल्यांना काय संपवायचं, आता कधी जेलमध्ये जातात ते पाहायचं. कोणाला संपवायची गरज नाही, ठाकरे कुटुंब किंवा उद्धव ठाकरे आपोआपच संपणार, असं बोलत बोलत संपणार, शेवटी गिधाड्यांच्या स्वाधीन होणार. मी मुद्दाम शोधून आणलं डांडगा याचे कुठले गुणधर्म असतात ते पण मुद्दाम मी डिक्शनरीतून काढले. लबाड आज एवढे येत आहेत, पुढच्या वर्षी किती येतात बघा, आणि महानगरपालिकेत ते कुठे असतील ते पहा. आणि त्यामुळे यापुढे उद्धव ठाकरेने भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही नेत्याला कुठल्याही लोकप्रतिनिधीने जर काय बोललं त्याला जसंच तसं उत्तर नाही, तर याचं बोलणं तोंड आम्ही बंद करू, एवढंच आजच्या प्रसंगी मी सांगतो. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.